कठिन समय आला देवा आता तू लवकर ये कारण आमच्याकडून आता पावल्या जात नाही आणि हा रोग आता आपल्याला माहित झाला पण तुकाराम महाराजांनी 400 वर्ष अगोदर सांगितलं तुका म्हणे पापे येते रोगाची या जपे तुकोबारांनी 400 वर्ष अगोदर सांगितलं याच्यानंतर अजूनही बिमार आहे काही लोक वाचन काही लोक मरण वाचन कोणते लोक ते सांगून देतो त्याचं प्रमाण सहित सांगतो रक्षिले ब्राह्मण गाई भक्त एवढेच लोक राज्य करण बाकी सगळे मरणार कारण भगवंताचा एक कल्की नावाचा अवतार शिल्लक आहे आणि तो अवतार भगवंत ज्या दिवशी घेईल त्यावेळी असंख्य पृथ्वी गायब होईल कारण की जे सोन्याची द्वारका भगवंतानं स्थापन केली ते भगवंताला द्वारका बुडावा लागली कशासाठी पाप वाढलं कोणाचा आदर नाही कोणाविषयी प्रेम नाही आणि सात्विक माणसाला किंमत नाही काय तकबीरा सुनबाई साधू दुनिया हो गई जादू जादू सगळी दुनिया खोटी झाली कोणाचं कोणावर प्रेम नाही कोणाची माय नाही कोणाचा बाप नाही कोणाची आई नाही आणि कोणाचं कोणी नाही फक्त एकच आहे आपुला तो हे देव करून घ्यावा ते नाही विना जीवा सुख नाही त्याच्यासारखं जीवनात सुख नाही महाराज म्हणून किती सुख असेल किती धन असेल किती काही बिल्डिंग असेल सगळं जाणं आहे माणूस राहणार आहे म्हणून प्रेम वाटवा आणि प्रेम घ्या गोपी किती श्रीमंत एकनाथ महाराजासारखं जगाच्या पाठीवर सुखी कोणी झालं एकनाथ महाराजाच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची आणि गेलेला माणूस फक्त पुरणपोळी जेवायचा गेलेला माणूस डोक्यात रोज पुरणपोळी जेवायचा पण तरी एकनाथ महाराजांना अहंकार झाला नाही आपली बायको नेसत असून 5000 साडी एकनाथ महाराजांची पत्नी त्या काळात 50 लाखाची पैठणी नेसत असं आणि ओरिजिनल जर हिरे पाहायचे असून तर आजही पैठणीला जा एकनाथ महाराजांच्या पत्नीला 1-1 कोटी रुपयाचा हिरा पातळला नाही किती श्रीमंती असं आपल्यापाशी काय काहीच नाही आपल्याकडे पिझ्झा फक्त 2 कांदे 3 अंडे त्यांनाच आपण भुकलाय काय जीव काय आपल्या फ्रीज मध्ये काही कांदे ना आलो याच्याशिवाय दुसरं काही नाताच्या घरी सोन्याचे हिरे माणिक होते पण तरी गिरजा काकीले अभिमान नव्हता हे संतात गुजे घ्या लोक काय महाराज ते काय सांगा लागते हे सांगायची गरज आहे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उतरती काळानं माणसानं जीवन जगलं हे आमचे गुण महाराज शांडल घालते काळानं काळा सारावे चिंतने एकागता गंगा नाही आणि ज्यांना विठ्ठल मात्रा घावी त्याने पत्य सांभाळावी एक त्याच्यात येऊ नये आणि याच्यात आल्यावर लाजू नये एक तर तमाशात माणसानं नाचू नये नाचायचं असून तर घुंगरू बांधाले घेऊ मी स्पष्ट बोलणारा माणूस असतो कारण मला कोणाचं खाई लागत नाही मला कोणाचं द्याई मिलाची महिने कोणाला द्यावं आम्हाला मी सुखी आहे त्याने सुखी राहू सर्व काळ त्याच्यानं काही आपल्याला विषय कारण ज्या दिवशी माणूस परमार्थात पूर्ण होतो त्याला सांगा लागत नाही मी कीर्तनकार झालो भागवतकार झालो कार्ड छापाची गरज वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुके ज्याचे नारायण ज्याच्या जीवनात तप झालं ज्याच्या जीवनात पुण्य संपादन आलं देव त्याची चिंता करते मग त्यानं तुझी काय केली नाही चिंता आवडी अनंता आडशी म्हणून सगळे गोपाळ गेले सगळे साधू गेले भगवंताला सांगू लागले देवा तुम्ही आता अवतार घ्या भगवंतानं सांगितलं काही काळजी करू नका मी अवतार घेईल म्हणून भगवंताने देवकी वसुदेवाच्या पोटी रात्री 12 वाजता कुठं घेतला अवतार शंटल जेलमध्ये प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता राजवाड्यात जन्माला आले आणि भगवान गोपालकृष्ण रात्री 12 वाजता शंटर जेलमध्ये जन्माला आले दोन देवात फरक आहे तो रात्रीला आला तो नवमीला आला हे अष्टमीला आला बुधवार दिवस आणि रात्री 12 वाजता 5 वर्षाची मूर्ती प्रगट झाली गोपालकृष्ण भगवान आणि देवकीनं सांगितलं म्हणे देवा मी यासाठी तुमचं तप नाही केलं होतं तुम्ही माझ्या मांडीवर रांगावं ही माझी तप होती म्हणून भगवंतानं कसाचा विचार न करता वसुदेवाला उपदेश केला बाबा मी ज्यावेळेस लहान होईन त्या अगदी मला इथं ठेवायचं नाही भगवान लहान झाले आणि देवकीच्या मांडीवर रांगू लागले आणि भगवंताने सांगितलं उपदेश केला वसुदेव म्हणजे महाराजांनी टोपलं घेतलं आणि त्या टोपल्यामध्ये भगवंताला ठेवलं वसुदेवजी महाराजांच्या हाता पायात बेड्या होत्या त्यावेळेस भगवंताला सांगू लागले माझ्या हाता पायात बेड्या आहे त्यावेळेस भगवान गोपाळकृष्ण सांगू लागले म्हणजे बाबा जेथपर्यंत संसार होता तेथपर्यंत हाता पायात बेड्या आहे मग मी या हाता पायातल्या बेड्या कधी पळ्या ज्या की तुम्ही मला डोक्ष्यावर घ्या उतरिला कमळापती पायीची वंदने गळती
जस वसुदेवजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाला डोक्यावर घेतलं तर हातापायातले बेड्या तुटल्या तसंच आप